धुळे जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने उद्रेक होत असून त्यावर तात्काळ उपाययोजनांवर भर दिला जावा या मागणीसाठी डॉक्टर हर्षल अरविंद भांबरे यांच्यातर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यात व देशात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. मात्र गेल्या महिन्याभरापासून धुळे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यासाठी जम्बो कोविड सेंटर, सिंगल विंडो, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धतेबरोबर आदी वस्तू रुग्णालयाला पुरवणे, सार्वत्रिक लसीकरण केंद्र सुरू करावे, घरोघरी लसीकरण मोहीम राबवावे आदी मागण्या पूर्ण कराव्यात असे यावेळी डॉक्टर भांबरे यांनी सांगितले. अरविंद भांबरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेल, जिल्हाध्यक्ष धुळे. आज माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे साहेब हे धुळे येथे शासकीय दौऱ्यानिमित्त आले असताना त्यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे की गेल्या अनेक महिन्यापासून धुळे जिल्ह्यात जे काही कोरोनाचा उद्रेक झालेला आहे त्यात जी रुग्णसंख्या आहे ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत की त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणा किंवा बेडयुक्त ऑक्सिजनयुक्त जे काही सुविधा पाहिजे असेल ती शासकीय महाविद्यालय म्हणा किंवा सार्वजनिक रुग्णालय किंवा प्रायव्हेट जे काही हॉस्पिटल्स आहेत तिथे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आम्ही माननीय टोपे साहेबांकडे ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर जम्बो कोविड सेंटर धुळे जिल्ह्यासाठी ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटर्सयुक्त लवकरात लवकर सुरुवात करावी जेणेकरून धुळे जिल्हा तसेच जवळपासच्या नंदुरबार जिल्हा व आजूबाजूचे जे काही आहे मालेगाव किंवा पारोळा वगैरे तिथे तेथील जे काही रुग्ण आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील. नंबर दोन, त्यात आम्ही एक अशी त्यांना विनंती केली आहे की रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची कसरत होत आहे, त्यांना ते इंजेक्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणी चक्र मारावे लागत आहे. तर त्यामुळे आम्ही माननीय टोपे साहेबांना विनंती केली आहे की लवकरात लवकर रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे त्याचा नियमित व सातत्याने पुरवठा जो जिल्हा प्रशासनाला होण्यात यावा. तसेच जर शासकीय रुग्णालय किंवा महानगरपालिका येथे एक सिंगल विंडो सिस्टीम मार्फत जर ज्या रुग्णांना अत्यावश्यक रुग्णांना गरज आहे त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा रिपोर्टनुसार ते इंजेक्शन देण्यात यावे, त्याशिवाय इतर कोणालाही ते देण्यात येऊ नये जेणेकरून जो इंजेक्शनचा काळा बाजार आहे तो लवकरात लवकर थांबला पाहिजे. नंबर तीन, सार्वत्रिक लसीकरण मोहीम. आपणास माहितीच आहे की बऱ्याच लोकांना लसीकरणाबद्दल जे काही आहे ते अजून झपाट्याने होत नाही आहे पाहिजे त्याप्रमाणे, त्यामुळे लसीकरण मोहीम ही सार्वत्रिक करण्यात यावी. जे काही महापालिका कर्मचारी आहेत तसेच रुरल हॉस्पिटल PHC तसेच जे सार्वजनिक आरोग्य जे काही नर्सेस आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना व सेवाभावी संस्थांना घेऊन लवकरात लवकर सार्वत्रिक लसीकरण मोहीम जितक्या लवकर करण्यात सुरुवात होईल त्याच्याकरून जेणेकरून जो मृत्यूदर होतो आहे कोरोना किंवा COVID-19 या आजारामुळे तो निश्चितच कमी होईल व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील. धन्यवाद.